नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. केंद्र सरकारने आता रेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक अपडेट आहे, त्यानुसार सर्वांचे रेशन बंद होणार नाही, पण काही मोजक्या लोकांचे रेशन कार्ड बंद होणार आहेत. जर यासाठी तुम्हाला एक शेवटची संधी देण्यात आली आहे, 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर ई के वाय सीचे काम पूर्ण करायचे आहे. ई के वाय सी कशी करायची यासंबंधी सविस्तर अशी माहिती मी mahahelpline.com या वेबसाईटवर दिली आहे. वेबसाईटवर जा, स्टेप बाय स्टेप त्याची माहिती आहे, ती स्टेप बाय स्टेप माहिती वाचून घ्या आणि त्याप्रकारे तुमचं रेशन कार्डची ई के वाय सी करून घ्या. रेशन कार्डची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे, त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्डची ई के वाय सी करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशन कार्डमध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची ई के वाय सी करायची आहे. केवळ कुटुंब प्रमुखाची ई के वाय सी करायची नाही आहे, सर्वांची ई के वाय सी बंधनकारक आहे. आणि जर ई के वाय सी एखाद्या व्यक्तीची राहिली तर त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डामधून काढले जाणार आहे, डायरेक्ट नाव निघणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, लवकरात लवकर 31 ऑक्टोबरपर्यंत ही ई के वाय सी करून घ्या. धन्यवाद.